जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक तिसरा समास तिसरा स्वगुण परीक्षा भाग ब श्रीराम द्वितीय संबंध झाला दुःख मागील विसरला सुख मानून राहिला संसाराचे दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला ज्याला अत्यंत कृपण पोटे न खाय अन्न रुक्या सारखी रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा आता तो अत्यंत कंजूस झाला पोटभर अन्न देखील खाईना पई एका एकाएकी प्राण टाकू लागला कदा कल्पांती न वेची सांची पुन्हा सांची अंतरी असेल कैची सद सद्वासना प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्भा सद्वासना राहिली तरी कशी स्वयं धर्म न करी धर्म करत्यासही वारी सर्व काळ निंदा करी साधूजनांची स्वत धर्म करीना व इतर कोणी धर्म करू लागले तर त्याचे निवारण करून करू लागला साधूजनांची सर्व काळ निंदा करू लागला नेने तीर्थ नेने व्रत नेने अतिथ अभ्यागत मुंगीमुखीचे जे सीत तेही वेचून साची तीर्थयात्रा नाही व्रत नाही कि अतिथी अभ्यागत नाही अशी त्याची वृत्ती झाली मुंगीच्या तोंडातील अन्नांचा कणही तो वेचून साठवू लागला स्वयं पुण्य करवेने करवेना केले तरी देखवेना उपाहास्य करी म्हणा नये म्हणून स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही दुसऱ्या कोणी केले तर ते पाहवत नाही आपल्याला आवडत नाही म्हणून जो कोणी करीत असेल त्याचा उपवा हास करू लागला देवा भक्तास उच्छेदी अंग बडे सकडास खेदी निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्रांचे देवाला भक्तांना त्रास देऊ लागला आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला प्राणी मात्रास निष्ठुर शब्द बोलून त्यांचे अंतकरण दुखवू लागला नीती सांडून मागे अनितीने वरतो लागे गर्व धरून फुगे सर्व काळ नीतीचा त्याग करून तो अनितीने वागू लागला आणि सदा सर्वदा अभिमान धारून ताठ्याने वागू लागला पूर्वजास सिंतरी सिंतरीले पक्ष श्राद्धही नाही केले कुळदैवत ठाकिले के तरी परी तो पक्ष श्राद्धही करीना या प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसविले काहीतरी सबब शोधून तो कूड धर्म कुळाचारही करेना या प्रकारे त्याने कूड देवतेलाही ठकविले अक्षत भरिली भाना दुजा ब्राह्मण मेहुना आला होता पाहुणा श्रीयस मूड तो बहिणीलाच सवासन म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यास ब्राह्मण सांगून पाहुण पाहुण्याच्या वरच भागवू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजन खर्च वाचवू लागला कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा स्नान संध्या म्हणे काय कासया करावी त्याला हरिकथा कधीच आवडत नसे देवाची काय आवश्यकता आहे असे त्याला वाटे उगीच स्नान संध्या तरी का म्हणून करावी असे तो म्हणू लागला सांची वित्त स्वयंकरी विश्वासघात मध्ये मंदे मातला उन्मत्त तारुण्यपणे अभिलाषा धरून तो द्रव्य संचय करू लागला स्वतः दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करू नये केले महापाप तारुण्याच्या जोशामुळे कामवासना उत्पन्न झाली मनोधैर्य टिकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले श्री केली परी धाकुटी धीर न धरवेची पोटी विषय लोभे शेवटी ओळखी सांडली श्री केली केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला तर धीर धरवेना शेवटी विषय सुखाच्या लोभाने कुणाला ओळखेनासा झाला माय बहिण न विचारी जाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तर पालटेना आई बहिणीप्रमाणे परश्री वागवे वागावे हा विचार राहिला नाही आणि परश्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली तरी त्याचे वागणे पालटले नाही परश्री देखो अभिलाष उठेपोटी अकर्तव्य हिमपुटी पुन्हा होय परश्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागले पण तिची प्राप्ती होत नाही असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला ऐसे पाप उदंड केले शुभा शुभाशुभ नाही उरले ते तेने दोषे दुःख भरले अकस्मात अंगी अशा रीतीने त्याने उदंड पाप केले शुभाशुभांचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही त्या दोषांमुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले व्याधी भरली सर... व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी प्राणी झाला क्षयरोगी सर... केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला त्याला क्षयरोग लागला त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली दुःखे सर्वांग फुटले नाशिक अवघेची बैसले लक्षण जाऊन जाले कुलक्षण रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले नाक झडून गेले आणि सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली देहास क्षीणता आली नाना नानाव्य उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी देह अगदी कृश झाला नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील सग शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला सर्वांगी लागल्या कडा देहास आली अवकडा प्राणी कापे चढा चढा शक्ती नाही त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या देहाला अवकडा आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला हस्तपाद हस्तपादाधिक झडले सर्वांगी किडे पडिले देखो न थुंको लागले लहान थोर हात पाय वगैरे रोगाने झडले सर्वांगात किडे पडले त्याच्याकडे पाहून सर्व लहान थोर तिरस्काराने थुंकू लागले विष्ठेची सारणी भोवती उठली वरडानी अत्यंत खंगला प्राणी जीवन वचे त्यात त्याला जुलाब होऊ लागले त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली तो अत्यंत खंगून गेला पण जीव जाता जाईना आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा झाला नाही नेनो ठेवा आता काचा मग तो म्हणू लागला की देवा आता मला मरण दे माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या आहेत अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का दुखाने घळघळा गड़ रडे जो जो पाहे अंगाकडे तो तो दैन्यवाने बापुडे तडमळी जीवी तो दुखाने घडघडा गड़ रडू लागला जो जो स्वतःच्या अंगाकडे पाहावे तो तो ते अधिकच दैन्यवाने दिसू लागले त्यामुळे तो बिचारा मनात तडमडू लागला ऐसे कष्ट झाले बहुत सकल झाले वाताहत दरवडा घालून वित्त चोरटी नेणे अशा प्रकारे त्याला दुःख कष्ट झाले सर्व वा वाताहत झाली त्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले जाले आरत्र ना परत्र प्रारब्ध ठाकले विचित्र आपला आपण मूळ मळमूत्र सेविला दुःखे याप्रमाणे ना, ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की स्वतःचे मळमूत्र दुःखाने त्याला से, सेवावे लागले पाप सामग्री सरली दिवसेंदिवस व्यथा हरली वैद्य औषधे दिली उपचार झाला पुढे त्याचा पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली वैद्याने औषधी दिली आणि त्याचा उपयोग झाला मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला लोक म्हणती पडिला माणसांमध्ये लोक म्हणू लागले की हा मरता मरता वाचला आहे याचा जन्म पुनर्जन्म झाला आहे आता हा जरा माणसात आला आहे ऐ श्री स्त्री आणली बरवी घरवात मांडली अतिस्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अतिस्वार्थ बुद्धीच धरली काही वैभव मेड मेडविले पुन्हा सर्वची सर्व ही संचिले परंतु गृह बुडाले संतान नाही काही वैभव मिळविले परत सर्व साठवले पण संतान नसल्यामुळे ते घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले पुत्र संतान नसता दुःखी वांज नाव पडिले लोक की की ते न फिटे म्हणून लेकी तरी हो आता पुत्र संतान झाले नाही त्यामुळे तो दुःखी झाला लोकांत वांझ म्हणून नाव पडले ते नाव जावे म्हणून आता मुलगी तरी होऊ दे असे तो म्हणू लागला म्हणून सायास बहुत देवास केले नवस तीर्थे व्रते उपवास धरणे पारणे मांडले म्हणून त्याने नाना सायास केले अनेक देवांना नवस केले तीर्थयात्रा व्रते उपवास धरणे पारणे यांचा सपाटा लावला विषय सुख ते राहिले वांजपणे दुःखी केले तव ते कुळदैवत पावले झाली रुद्धी विषय सुख राहिले बाजूला पण वांजपणाने दोघांना दुःखी केले तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले त्या लेकुरावरी अतिप्रिती दोघेही क्षण एक न विसंबती काही झाल्या अक्रांदती दीर्घ स्वरे त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नव्हते त्याला काही झाले तरी ती जोरा जोराने रडू लाग लागत लागत ऐसे ते दुःख दुखीस्ते पूजित होती नाना दैवते तवते ही मेले अवचिते पापे करुणी अशी ती दुःखित दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती तोच पूर्वपाच्या प्रभावाने ते मुलही अकस्मात पावले। तेने बहुत घरी आरंग आरंधे पडिले म्हणती आम्हा सकाळ ठेविले देवे वांज करून त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झा जा, दुःख झाले परत घरी निपुत्रिकत्व आले ती दोघे म्हणू लागले की देवाने आम्हाला वाज म्हणून आम्हाला तरी कशाला ठेवले आहे आम्हा द्रव द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य व्हावे अपत्य लागी ते जावे लागेल सर्व आम्हाला हे द्रव्य काय करायचे आहे हे सर्व गेले तरी चालेल पण मूल बाळ होऊ दे मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल वांज पण से गेले तो मरत वांज नाव पडले ते न फिटे काही केले तेने दुःखे आक्रांत ती एक मूल झाल्याने वांजपण गेले होते पण आता ते मूल गेल्याने मर मरत वांज म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री नाव पडले आहे ते नाव आता काही केल्या जात नाही म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागले आमुची वेली का खुंटली हा हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीनी का शोभली विझला कुळदीप आमची वंशवेल का बरे खुंटली हाय रे देवा आमची वृत्ती का बरे बुडाली कुलस्वामीनी आमच्यावर कोपली तर नाही ना आमचा कुलदीपक बरे विझला का बरे विझला आता लेकुराचे मुख देखेन तरी आनंदे राडी चालेन आणि गडही टोचीन कुळस्वामिनी पासी आता, आता परत जर आम्हाला पुत्राचे मुख पहावयास मिळाले तर आनंदाने धगधगीत दग निखाऱ्याच्या खाईतून चालत जाईल किंवा कुळस्वामिनी पुढे गडही टोचून घेईल आई भूता करीन तुझा नाव ठेवीन खेरपुंजा वेसनी घालीन माझा मनोरथ पुरावी आई त्या मुलाला तुझा भुता सेवे करीन त्याचे नाव खेरपुंजा ठेवीन त्याच्या नाकात नथनी घालीन पण माझा एवढा मनोरथ पुरा कर बहुत देवास नवस केले बहुत गोसावी धुंडा धुंडिले गट गत गटा गिडिले सगळे विंचू याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नवस केले पुष्कळ गोसावी धुंडले संबंध विंचू गटागटा गिडले गटा केले समंधांचे संबंधांचे सायास राहणे घातले बहु असले नारिकेडे ब्राह्मणास अब्रदाने लिधली संबंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले अंगात दैवत घालण्याचे नाना तऱ्हेने प्रयत्न केले ब्राह्मणांना केळी नारळ आंबे इत्यादींची दाने दिली केली नाना पुत्र लोभे केली धाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही नाना प्रकारचे तंत्र प्रयोग केले पुत्र लोभाने क्षुब्ध मंत्र प्रयोगही केले तरीही नशीब फिरले नाही आणि पुत्र काही होईना वृक्षाखाले जाऊनी नाहती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभाकारणे पुत्र व्हावा म्हणून अस अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे फळती झाडे जाडणे इत्यादी नाना पातके त्यांनी केली सोडून सकळ वैभव त्यांचा वार या जीव तव तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाली आता मनोरथ पुरती श्री पुरुषे आनंद ती सावध होऊन श्रोती पुढे अवधान घ्यावे आता आपले मनोरथ पूर्ण होतील या विचाराने नवरा बायको आनंदून गेली श्री समर्थ म्हणतात की आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे सांगेल ते लक्षपूर्वक ऐकावे इति श्री संवादे स्वगुण परीक्षा नाम भाग बी ब समाप्त तिसरा जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ